सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। मागील आठवड्यात आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत समाजसेवक कैलास सुकाळे आणि सुदर्शन जिरगे यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन दिले होते व प्रभाग क्रमांक 21 मध्ये सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या डेब्रिजचा मुद्दा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला होता। डेब्रिजमुळे आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी आयुक्तांपुढे मांडली होती। त्यावेळी आयुक्तांनी देखील लवकरात लवकर सिडकोशी समन्वय साधून भूखंड स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते। आयुक्तांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत आता प्रभाग क्रमांक 21 मधील भूखंड महानगरपालिका आणि सिडकोच्या माध्यमाने स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे की जेणेकरून जनतेला घाणीच्या साम्राज्यापासून दिलासा मिळेल। 21 मधील जे सिडकोचे मोकळे भूखंड व महापालिकेचे काही भूखंड आहेत तिथल्या नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की इथे भूखंड, इथे साप निघतात, डास होतात, अशा अनेक तक्रारी होत्या। तर आम्ही त्या अनुषंगाने महानगरपालिका व सिडको दोघांनाही लेटर देऊन दोघांशी कम्युनिकेशन करून आम्ही दोन दोन तीन तीन वेळा त्या ऑफिसला जाऊन सिडकोमध्ये गेलो। सिडकोने सांगितलं की आम्ही तो प्रस्ताव वाशीला पाठवला, वाशीला गेलो, ते सांगितलं आम्ही त्याचे टेंडर काढतो आहे, म्हणजे पूर्ण पाठपुरावा करून आज रोजी ते साफ होत आहे, पूर्ण झालेलं नाही परंतु चालू झालेलं आहे व लोकांना दिलासा भेटतो आहे। कित्येक गेले कित्येक वर्षापासून तिथे डॅबरेज टाकलेलं आहे, एक त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं, पण आम्ही पाठपुरावा केल्यामुळं ते आज साफ होतात, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे व आनंद वाटतो। तर तेथे समाजसेवक सुदर्शन जिरगे यांनी प्रभाग क्रमांक 21 मधील मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आलेल्या डेब्रिज स्वच्छ करण्यासाठी जो पाठपुरावा करण्यात आला त्याची सविस्तर माहिती दिली। आम्ही आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। प्रभाग क्रमांक 21 मध्ये काही मोकळे भूखंड आहेत जे सिडकोचे आहेत, काही महानगरपालिकेचे आहेत, काही बिल्डर लोकांनी खरेदी केलेले आहेत, तर त्या भूखंडावरती झाडी, झुडपं, गवत, त्यानंतर लोकांनी आणून टाकलेले डेब्रिज, त्यामुळे घाणीचं साम्राज्य खूप वाढलं होतं आणि हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रकार होता। तर नागरिकांच्या तक्रारी आमच्या पूनमताई सुकाळे यांच्याकडे आल्या, पूनमताईंच्या माध्यमातून आम्ही अभिजित बांगर साहेबांना त्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार केला, तसेच बांगर साहेबांनी हा विभाग अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांशी तो खाली पाठवण्यात आला। तर आम्ही मी कैलास सुकाळे साहेब आम्ही जाऊन विभाग अधिकाऱ्यांना भेटलो, तर विभाग अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की सिडकोचे जे प्लॉट आहेत ते आम्ही सिडकोला पत्र व्यवहार केलेला आहे आणि सिडकोमध्ये आम्ही गेलो तर म्हात्रे साहेबांना भेटलो, म्हात्रे साहेबांनी सांगितलं की वाशी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे। तर आम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला गेलो, त्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये साहेबांना भेटल्यानंतर त्यांची भेट नाही झाली पण त्यांचं दूर फोनद्वारे कॉन्टॅक्ट झाला। त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा विषय आम्ही इस्टेटला पाठवलेला आहे आणि इस्टेट विभागातून मार्केटिंगला पाठवला आहे, तर त्याचं कारण असं आहे बोलले की काही प्लॉट, काही भूखंड हे
मार्केटिंग डिपार्टमेंट सेल केलेत नाही केलेत हे आम्हाला कळवतं, मग त्या अनुषंगाने आमचे जे आहेत ते कोणते आहेत तुम्ही दिलेल्या लिस्टपैकी त्याच्यावरती आम्ही टेंडर काढून ते साफ करू हे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं। आणि काही बिल्डरांचे आहेत मग आम्ही त्या बिल्डर लोकांना भेटून साफ करण्यासाठी सांगितलं किंवा तुमच्याकडून नसेल होत तर आम्ही स्वतः ते साफ करून घेऊ। हा पाठपुरावा आमचा कंटिन्यू चालू होता, ह्या पाठपुराव्यामध्येच हे प्लॉट साफसफाई होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांनी असेही सांगितले की हा मुद्दा लोकांच्या आरोग्याशी निगडित असल्यामुळे त्यांनी वारंवार याचा पाठपुरावा केला, तरी देखील काही लोक याचेही राजकारण करतायत। काही वर्षानुवर्ष ही असंच मोकळ्या भूखंडावरती कॉन्ट्रॅक्टरचं कामं चालू असलेलं मटेरियल उचलायचं आणि मोकळ्या भूखंडावर आणून टाकायचं, मग त्याचे काही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेणं देणं कोणी काही लोक करत होते। आता त्यांना ह्या बंधनं चालू झाली, त्याच्यामुळं काही लोकांना त्याचं वाईट वाटत असेल तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या परिसरातल्या नागरिकांना स्वच्छता झाली ह्याचं समाधान आहे। कारण इतकी घाणेरडी अवस्था झाली होती त्या प्लॉटची, त्या घाण कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होत होता। एकतर कोविडमधून आता लोक बाहेर पडले आणि तो दुर्गंधी वगैरे हा प्रकार, आम्हाला स्वच्छता होणं हे महत्त्वाचं होतं, याच्यावर आम्ही जास्त करून दूरदृष्टी ठेवून काम करत आहोत। आता काही लोक राजकारण करत असतील, त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्व वाटत असेल तर त्यांना बरं वाटत असेल, पण नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे जे चांगलं होत आहे याच्याकडे आम्ही लक्ष देतो आणि आम्ही कायमस्वरूपी नागरिकांसाठी काम करत आलो आहोत आणि इथून पुढे करत राहू। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।